नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मत्ते पवार सर या यूट्यूब चैनल वर मी आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे। स्वाध्याय उत्तरांसह इयत्ता आठवी विषय भूगोल पाठ दुसरा पृथ्वीचे अंतरंग। चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला सहज समजेल या पद्धतीने लिखित स्वरूपात या स्वाध्यायाची उत्तरे पाहूया। याच पद्धतीचे पाठ तुम्हाला इतिहासचे पण पाहिजे। प्रश्न पहिला, किती सुंदर प्रश्न आहे। अचूक पर्याय समोरील चौकटीत राईट अशी खून करा, म्हणजे जो पर्याय बरोबर आहे त्यासमोर अशी खून करायची। बघ, एक भूकवचाचे हे दोन थर आहेत। पर्याय पहिला, बाह्य व अंतरकवच। दोन, खंडीय व महासागरीय कवच। तिसरा, भूपृष्ठ व महासागरीय कवच। का चौथा, प्रावरण व गाभा। उत्तर आहे खंडीय व महासागरीय कवच। दो, प्रावरण व भूकवचात पुढील पैकी कोणता घटक सामायिक असतो। एक, सिलिका। दोन, मॅग्नेशियम। तीन, ॲल्युमिनियम। का चार, लोह। कोणता असतो? मॅग्नेशियम। तिसरा, पृथ्वीच्या अंतर्गाभ्यात खालीलपैकी कोणकोणती खनिज द्रव्ये आढळतात। एक, लोह मॅग्नेशियम। दोन, मॅग्नेशियम निकेल। तीन, ॲल्युमिनियम लोह। चार, लोह निकेल। उत्तर आहे लोह निकेल। ई, अंतर्गाभा खालीलपैकी कोणत्या अवस्थेत आहे। एक, वायुरूप। दोन, घनरूप। तीन, द्रवरूप। का चार, अर्ध घनरूप। उत्तर आहे घनरूप। बाह्य गाभा खालीलपैकी कशाचा बनला आहे। एक, लोह। दोन, सोने। तीन, हायड्रोजन। चार, ऑक्सिजन। योग्य उत्तर आहे लोह। आपण पृथ्वीच्या ज्या थरावर राहतो त्याला काय म्हणतात। एक, प्रावरण। दोन, गाभा। तीन, भूकवच। चार, खंडीय कवच। काय म्हणतात? खंडीय कवच। कोणत्या भूकंपलहरी द्रवरूप माध्यमातून प्रवास करू शकतात। बघा, प्राथमिक लहरी, द्वितीय लहरी, पृष्ठीय लहरी या सागरी लहरी प्रवास करू शकतात। हा, प्राथमिक लहरी या सर्व माध्यमातून प्रवास करू शकतात। दोन, चुक्की बरोबर ते लिहा आणि चुक्कीची विधानेच दुरुस्त करायची आपल्याला। एक, पृथ्वीच्या अंतरंगात विविध भागातील पदार्थांची घनता सारखी नाही। उत्तर बरोबर आहे। दोन, पृथ्वीच्या अंतरंगाचा गाभा कठीण खडकांपासून बनलेला आहे। उत्तर चूक। मग दुरुस्त विधान काय? पृथ्वीच्या अंतरंगाचा गाभा प्रामुख्याने लोह आणि काही प्रमाणात निकेल या मूलद्रव्यांपासून बनलेला आहे। तीन, बाह्य गाभ्यातून दुय्यम लहरी जाऊ शकत नाही। उत्तर बरोबर। चार, खंडीय कवच हे सिलिका व मॅग्नेशियम यांचे बनले आहे। प्रश्न व्यवस्थित पाहून घ्या। उत्तर चूक। दुरुस्त विधान कसं आहे? मग खंडीय कवच हे सिलिका व ॲल्युमिनियम यांचे बनले आहे। तीस, उत्तरे लिहा। एक, भूकवचाचे दोन भाग कोणते, त्यांच्या वर्गीकरणाचा आधार काय। पहा विद्यार्थी मित्रांनो, एका प्रश्नात दोन प्रश्न आहे। एक, खंडीय कवच आणि महासागरीय कवच हे भूकवचाचे दोन भाग आहेत। कोणते? खंडीय कवच आणि महासागरीय कवच। जमीन व पाणी हा भूकवचाच्या वर्गीकरणाचा आधार आहे। तीन,
भूकोचावर ज्या ठिकाणी विस्तीर्ण जमीन म्हणजे खंड आहे तो भाग खंडीय कवच म्हणून ओळखला जातो. कोणता? विस्तीर्ण जमिनीचा. चार, भूकवचावर ज्या ठिकाणी विस्तीर्ण महासागर आहेत, विस्तीर्ण म्हणजे मोठे, तो भाग महासागरीय कवच म्हणून ओळखला जातो. दोन, प्रावरणाला दुर्बलावरण असे का म्हणतात? एक, प्रावरणाचा वरील भाग म्हणजे उच्च प्रावरण अधिक प्रवाही असतो. दोन, प्रावरणामध्ये सुमारे 100 किलोमीटर ते 200 किलोमीटरच्या भागात प्रचंड उष्णतेमुळे खडक वितळतात व तेथे शिलारस तयार होतो. काय तयार होतो? शिलारस. कशामुळे? खडक वितळण्यामुळे. तीन, प्रचंड दाब व उष्णता यामुळे प्रावरणात अंतर्गत हालचाली होतात व परिणामी भूपृष्ठावर भूकंप, ज्वालामुखी, पर्वत निर्मिती, द्रोणी निर्मिती यासारख्या प्रक्रिया घडतात. कोणकोणत्या? भूकंप, ज्वालामुखी, पर्वत निर्मिती, द्रोणी निर्मिती. प्रावरणात अनेक प्रकारच्या हालचाली व भौगोलिक प्रक्रिया सातत्याने घडून येत असल्यामुळे प्रावरणाला दुर्बलावरण असे म्हणतात. तिसरा, पृथ्वीचे चुंबकावरण हा परिवलनाचा परिणाम आहे हे स्पष्ट. एक, पृथ्वीच्या अंतरंगातील बाह्य गाभ्याचे तापमान सुमारे 5000 अंश सेल्सिअस आहे व अंतर्गाभ्याचे तापमान सुमारे 6000 अंश सेल्सिअस आहे. तापमानातील या फरकामुळे अंतरंगातील अंतर्गाभ्याकडून बाह्य गाभ्याकडे ऊर्ध्वगामी प्रवाह तयार होतो. कोणते? ऊर्ध्वगामी. दोन, पृथ्वीच्या परिवलनामुळे या ऊर्ध्वगामी प्रवाहांना भौऱ्याप्रमाणे चक्राकार गती प्राप्त होते. कशासारखी? भौऱ्यासारखी. तीन, चक्राकार गतीमुळे भौऱ्यांमध्ये विद्युत प्रवाहांची निर्मिती होऊन चुंबकीय क्षेत्र निर्माण होतात. चार, या चुंबकीय क्षेत्रांमुळे पृथ्वीभोवती एक आवरण तयार होते व त्याला चुंबकीय आवरण म्हणते. कोणते? चुंबकीय आवरण. अशा प्रकारे पृथ्वीचे चुंबकावरण हा परिवलनाचा परिणाम आहे. प्रश्न चौथा, सुबक आकृत्या काढून नावे द्या. पहिली आकृती घेतोय पृथ्वीचे अंतरंग दाखवणारी प्रति, आणि मग दुसरी आहे भूचुंबकीय ध्रुव व विषुव वृत्त. आपल्या वहीमध्ये छान अशी सुंदर सुबक आकृती काढ. प्रश्न पाच, भौगोलिक कारणे लिहा. एक, पृथ्वीच्या अंतरंगात विलगता आढळते. एक, पृथ्वीच्या अंतरंगातील भूकवच, प्रावरण आणि गाभा. भूकवच, प्रावरण आणि गाभा या प्रमुख तीन थरात आढळणाऱ्या मूलद्रव्यात, खनिजात, तापमानात व दाबात भिन्नता आहे. कशात? मूलद्रव्यात, खनिजात, तापमानात आणि दाबात. दोन, पृथ्वीच्या अंतरंगात एक, खंडीय कवच व महासागरीय कवच. दोन, भूकवच व प्रावरण. तीन, उच्च प्रावरण व निम्न प्रावरण. चार, प्रावरण व गाभा. पाच, बाह्य गाभा व अंतर्गाभा यांना एकमेकांपासून विलग करणारे संक्रमण थर आहे. अशा प्रकारे पृथ्वीच्या अंतरंगात विलगता आढळते. दोन, मूलद्रव्यांची घनता आणि अंतरंगातील त्यांचे स्थान यांचा सहसंबंध आहे. एक, पृथ्वीच्या भूकवचात व प्रावरणात तुलनेने कमी घनता असलेली सिलिका, ॲल्युमिनियम व मॅग्नेशियम ही मूलद्रव्ये आढळतात. दोन, पृथ्वीच्या गाभ्यात तुलनेने जास्त घनता असलेली लोह व निकेल ही मूलद्रव्ये आढळतात. म्हणजेच
मूलद्रव्यांची घनता जशी जशी वाढत जाते, मूलद्रव्यांची घनता जशी जशी वाढत जाते तसे तसे त्यांचे पृथ्वीच्या अंतरंगातील स्थान अधिक खोल होत जाते। अशा प्रकारे मूलद्रव्यांची घनता आणि अंतरंगातील स्थान यांचा सहसंबंध आहे। 3. प्रावरण हे भूकंप व ज्वालामुखींचे केंद्र आहे। 5. प्रावरणात म्हणजे उच्च प्रावरणात सुमारे 100 किलोमीटर ते 200 किलोमीटरच्या भागात प्रचंड उष्णतेमुळे खडक वितळतात व तेथे शिलारस तयार होतो। 2. प्रचंड उष्णता व दाब यामुळे प्रावरणात अंतर्गत हालचाली म्हणजे ऊर्जा लहरी निर्माण होतात। या ऊर्जा लहरींचे ऊर्ध्व दिशेत वहन झाल्यामुळे भूकवचास तडे जातात व परिणामी भूपृष्ठावर भूकंप व ज्वालामुखी यासारख्या क्रिया घडतात। अशा प्रकारे प्रावरण हे भूकंप व ज्वालामुखींचे केंद्र आहे। 4. भूपृष्ठापेक्षा सागर पृष्ठाखाली अंतरंगाच्या थराची जाडी कमी आढळते। भूपृष्ठाखाली अंतरंगाची म्हणजेच खंडीय कवचाची घनता 2.65 ते 2.90 ग्रॅम म्हणजे घ सेमी असते। सागर पृष्ठाखाली अंतरंगाची म्हणजे महासागरीय कवचाची घनता 2.90 ते 3.3 ग्रॅम घ सेमी असते। 2. भूपृष्ठाखालील अंतरंगाची म्हणजेच खंडीय कवचाची घनता तुलनेने कमी असल्यामुळे खंडीय कवच प्रावरणावर सहजपणे तरंगत राहते, त्यामुळे ते प्रावरणात विलीन होत नाहीत व त्याची जाडी अधिक होते। याउलट सागर पृष्ठाखालील अंतरंगाची म्हणजेच महासागरीय कवचाची घनता तुलनेने जास्त असल्यामुळे महासागरीय कवचाचा काही थर सातत्याने प्रावरणात विलीन होत राहतो व त्याची जाडी तुलनेने कमी होते, त्यामुळे भूपृष्ठापेक्षा सागर पृष्ठाखाली अंतरंगाच्या थराची जाडी कमी आढळते। 5. चुंबकावरणामुळे पृथ्वीचे संरक्षण होते। 1. पृथ्वीच्या सभोवताली असणारा ओझोन थर सूर्यापासून उत्सर्जित होणारी अतिनील किरणे शोषून घेतो, त्यामुळे पृथ्वीचे रक्षण होते। 2. पृथ्वीच्या भोवती असणाऱ्या चुंबकावरणामुळे सौर वातांमधून वाहणारे भारित कण ओझोन थरात प्रवेश करू शकत नाही, त्यामुळे ओझोन थराचे रक्षण होते। अशा प्रकारे चुंबकावरणामुळे पृथ्वीचे संरक्षण होते। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी या पाठाचा स्वाध्याय संपतो। याच पद्धतीचा स्वाध्याय आपण इतिहास, भूगोल आणि हिंदीच्या पाठांचा आत्ता चॅनलवर पाहू शकता, ते पण लिखित स्वरूपात। आमचा पाठ, आमची मेहनत आपल्याला आवडली असेल आणि अजून आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, शेअर नक्की करा। इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, हिंदीच्या कोणत्याही पाठाच्या संदर्भात आपल्याला एखादी अडचण आली तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा, आम्ही आपल्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरेही निश्चित देऊ। चला तर भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ पाठांसह। धन्यवाद आणि नमस्ते।